बऱ्याचदा आपल्याकडे भाजीला काहीही नसतं किंवा डब्याला काय द्यावं हे सुचत नसतं. अशावेळी अवघ्या 5 ते 7 मिनिटामध्ये तयार होणारा कांद्याचा झणझणीत झुणका कसा तयार करायचा हे आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की मग जिरे घालायचे. जिरेसुद्धा मस्त फुलले गेले की साधारण 1-10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून यामध्ये घातलेले आहेत. तसेच ही कढीपत्त्याची 7-8 पानं अगदी बारीक चिरून घालायची, म्हणजे कढीपत्त्याचा स्वादही छान येतो आणि पानंसुद्धा पण खाल्ली गेली जातात. आता 1/2 चमचा हिंग घालायचं. आपली फोडणी चांगली खमंग अशी बसली गेली पाहिजे. त्याचबरोबर 1/2 चमचा हळद घातलेली आहे आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घातलेले आहेत. झुणक्यासाठी थोडंसं तेल, लसूण आणि कांदा याचं प्रमाण थोडं जास्त वापरावं, म्हणजे खमंग असा आपला झुणका तयार होतो. आता आपल्याला हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर हा आपल्याला थोडा मऊसूत असा शिजवून घ्यायचा आहे. रंग बदलायचा नाही आहे, पण शिजवून घ्यायचा आहे. याकरता मी झाकण ठेवलं आणि कांदा मस्त शिजवून घेतला आहे. बघा, कांदा आता व्यवस्थित शिजला गेलेला आहे. वाफेवर अगदी मस्त शिजला जातो कांदा, म्हणून झाकण ठेवून वाफ घ्यायची. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे लाल तिखट घालणार आहोत. आपण थोडासा झणझणीत झुणका बनवत आहोत, त्याकरता 2 चमचे मी इथे लाल तिखट वापरणार आहे. आता हे लाल तिखट एकदा व्यवस्थित या कांद्यामध्ये मिसळून घेऊया. गॅसची आज अगदी मी लहानच ठेवलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता, पण मला लाल तिखटमध्ये बनवलेला झुणका आवडतो, म्हणून मी भरपूर लाल तिखट इथे घातलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी हे बेसन, म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ आहे. बऱ्याचदा आपण झुणका करतो तेव्हा चण्याच्या डाळीचा कच्चा वास या झुणक्यामध्ये लागला जातो. त्याकरताच आपण हे चण्याचं डाळीचं पीठ साधारण 1 ते 1.5 मिनटं हे असं कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं हे परतून घेतलं की आपला झुणका जो बनेल तो अगदी मस्त खमंग असा तयार होईल. अजिबात चण्याच्या डाळीचा कच्चा वास यामध्ये राहणार नाही, म्हणून हे असं परतून घेणं फार गरजेचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सुरुवातीलाच आपण कांद्यामध्ये मीठ घालायचं नाही, कारण आपण डाळीचं पीठ घातल्यानंतर मग आपला मिठाचा अंदाज एखाद्या वेळेस चुकू शकतो, म्हणून मीठ सगळ्यात शेवटी घालावं. एकदा व्यवस्थित मीठ मिसळल्यानंतर यामध्ये आता आपल्याला साधारण 1-3 टेबलस्पून गरम पाणी घालायचं आहे. हे बघा, अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं. शक्यतोवर गरम पाणीच घाला. थंड पाणी घातलं तर झुणक्याला छान असं टेक्स्चर येणार नाही, कोरडा झुणका होणार नाही, तो एखाद वेळेस चिकटसुद्धा होऊ शकतो. त्याकरता गरम पाणीच घालायचं आणि गॅसची आज लहानच ठेवून साधारण 1 मिनिटाची वाफ घ्यायची. आपण बेसन चांगलं भाजून घेतलं असल्यामुळे 1 मिनिटाच्या आतच झुणक्याला मस्त वाफ आली की झुणका मस्त होतो. आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. झुणक्यामध्ये कोथिंबीरीचा स्वादही खूप मस्त लागतो, त्यामुळे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि चण्याच्या डाळीचं पीठ हे पचायला थोडंसं जड असल्यामुळे यामध्ये वरून आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे. हे थोडंसं मी 1 चमचाभर तेल या झुणक्यावरती घातलेलं आहे, म्हणजे ते पचायलाही हलकं होतं. इथे आपला झुणका तयार झालेला आहे. हा झुणका गरमागरम भाकरी, पोळी, चपाती किंवा अगदी फुलका याबरोबर अप्रतिम लागतो. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करून ऑलवरसुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल. अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.